मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. पावत्यांमध्ये खाडाखोड करून कंत्राटदारानं पिंपरी चिंचवड महापालिकेला लाखो रुपयांचा गंडा घातला. प्रत्यक्ष दहन करण्यात आलेल्या जनावरांची संख्या आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत जमा करण्यात आलेल्या पावतीवरील जनावरांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली. हा गैरव्यवहार 3 वर्षापासून सुरू आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून गैरव्यवहार उघडकीस आलाय. सर, छोट्या जनावरांना 2000 रुपये व मोठ्या जनावरांना 3000 रुपये असं असताना या दिल्लीवाला अँड सन्स यांनी विद्युत विभागाचे काही अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर संगम्मत करून पावती, बघा, पुणे महानगरपालिकेने 3000ची छोट्या जनावराची पावती दिली इथं 17-15, आणि या 17-15 पावती नंबरवरती खाडाखोड कळून 18000 रुपये केले. अशा अनेक प्रकारच्या त्यांनी पावत्या यात केल्या आहेत आणि लाखो रुपयाचा गंडा त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या पावतीवरनं खाडाखोड करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे केलेला आहे.